नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ। खरतर काल 20 तारखेला पनवेल महानगरपालिकेची महासभा ऑनलाइन झाली। या सभेमध्ये जे बसण्याचे अधिकार आहेत ते महापौर, उपमहापौर, सभापती आणि प्रभाग सभापती, या व्यतिरिक्त सन्माननीय आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब, उपायुक्त आणि सहायक आयुक्त। ही बैठक म्हणजे काल दिवसभर चालली, 11:30 सुरुवात झाली, एकदा तहकूब करावी लागली, तहकूबीनंतर पुन्हा ही बैठक सुरळीत सुरू झाली। ही बैठकीच्या शेवटी अत्यंत महत्त्वाचे दोन विषय होते। एक म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला, की कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण मेडिकलचं जे आहे त्याचा इथेशी खूप प्रॉब्लेम होत होते, म्हणून पनवेलच्या काल जवळजवळ 493 आर्टिकलनुसार ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणारे 23 ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या अस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना खरं म्हणजे वैद्यकीय खर्चाची काल आम्ही मंजुरी दिली। कर्मचारी हे कोविडमध्ये ज्या ठिकाणी काम करतात त्यामध्ये ग्रामीण विभागातले म्हणजे या ज्या 23 ग्रामपंचायती या 23 ग्रामपंचायतीमधले देखील कर्मचारी काम करतात, ते पण आपल्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी कोविडमध्ये काम करत आहेत, म्हणून त्यांनासुद्धा ह्या त्यांचा हक्क आणि अधिकार मिळावा याबाबत काल आपण एक निर्णय घेतला। आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा निर्णय, मागच्या 6 महिन्यापूर्वीच्या मीटिंगमध्ये झालेला निर्णय, पुन्हा काल एका खारघर या ठिकाणी भूखंड क्रमांक 9 सेक्टर 8 क्षेत्रफळ 2000 चौरस मीटर तिथेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन उभारण्याची जी मागणी जी होती ती मागणी काल तेथील सामाजिक कार्यकर्ते त्यातला विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जी मागणी केली, आमच्या नगरसेविका आरती नवघरेंची ती मागणी होती, आणि या मागणीनुसार काल तो एक विषय आपण पटलावर आणून मंजूर केला। खरं तर या पूर्व परिस्थितीला आपण गेल्यानंतर समाजातील दुर्बल घटक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त आणि भटक्या जातींचे या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जो 5% समाज कल्याण निधी असतो तो समाज कल्याण निधी इतर ठिकाणी फक्त SW ड्रेन करा, रंगरंगोटी करा, पेंटिंग करा अशा ठिकाणी वापरला जातो, परंतु या ठिकाणी एक माननीय गणेश देशमुख या ठिकाणी आयुक्त असताना मी त्यांच्याकडे एक माझी कैफियत दाखल केली, आणि त्यामुळे कारण माझी पत्नी रायगड जिल्हा परिषदेला अध्यक्ष असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र हेड निर्माण केले, त्याचाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी सुद्धा या देशमुख साहेबांकडे मी त्यांना सांगितलं की बाबा ही जी निधी आहे ती निधी आपल्याला लोकाभिमुख करता आली पाहिजे, डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर झाला पाहिजे, म्हणून या निधीचा उपयोग कायमस्वरूपी झाला पाहिजे। आज एखादं छत बांधलं उद्या उडाला असं न होताना याचा कॉन्क्रेटिंग म्हणजे याचा जो आहे पाया मजबूत झाला पाहिजे, भक्कम झाला पाहिजे, म्हणून या पनवेलची महानगरपालिका, लोक म्हणतात की महानगरपालिका येऊन फायदा काय झाला, तर खऱ्या अर्थाने दलितांच्या, शोषितांच्या, पीडितांची जी काय उपेक्षितांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेवरती ज्या प्रशांत ठाकूर साहेबांनी ही आपल्या कुशलतेने, बुद्धिमत्तेने, चाणक्य नीतीने पनवेलची नगरपालिकेची महानगरपालिका केली, आणि आज खऱ्या अर्थाने इथला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, SC ST जो माणूस आहे, OBC माणूस या ठिकाणी अत्यंत खुश झालेला आहे, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं, परंतु ते घडवून आणण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आणि मी या गोष्टीला सुरुवात केली। आणि आम्ही पनवेलमध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की शिडकोकडून जे भूखंड घेत आहोत त्या भूखंडामध्ये नवीन पनवेल पूर्व भूखंड क्रमांक 142 Sector 1S 1299 चौरस मीटर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन उभारायचं आहे। कळंबोली भूखंड क्रमांक 12 Sector 1E क्षेत्रफळ आहे 1800 चौरस मीटर, मराठा समाजाच्या मुलांसाठी छत्रपती शाहू महाराज वसतिगृह उभारणे, त्याचप्रमाणे कामोठे 1B सेक्टर 11 आणि 1A सेक्टर 11
कालच त्याच्यात एक एक्स्ट्रा मागणी केली, 1800 गुंठाचा होता त्याला धरून एक दुसरा 1800 गुंठ, म्हणजे जवळपास 40 गुंठ एक एकर जागेची काल मागणी आपण ती महासभेने मंजुरी दिली. आणि त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन उभारणे हा देखील कालच्या सभेत निर्णय झालेला आहे. खारघर येथे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे खारघरचा देखील आपण 2000 चौरस मीटरचा जो भूखंड आहे तो देखील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन यासाठी उभारण्याकरता त्याची मागणी केली आणि काल महासभेने मंजुरी दिली आहे. नवीन पनवेल पश्चिम भूखंड क्रमांक 14 सेक्टर 8 1944 चौरस मीटरचा आहे. हे माता रमाई आंबेडकर बहुउद्देशीय भवन उभारणे यासाठी आपली काल सभागृहाने मान्यता दिलेली आहे. आणि सदरील भूखंड हस्तांतरणाचा शिडकोकडे जॉईंट MD कडे आपला पत्रव्यवहारही तशा पद्धतीचा झालेला आहे. आणि थोड्याच वेळात मला वाटतं डिसेंबरमध्ये अदरवाईज एप्रिलच्या आतमध्ये या सगळ्या ठिकाणी माझ्या विश्वासाप्रमाणे लोकनेते सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आमचे या रायगडचे भूषणावर्य ज्यांना आत्ताच नुकताच देवदूत करुणा पुरस्कार बहाल झाला राज्यपाल कोश्यारी साहेब यांच्या हस्ते, ते दीनदलितांचे या रायगडकरांचे भूषणावर्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते आणि आठवले साहेबांच्या हस्ते आमदार प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली ही भूमिपूजन या 2 महिन्याच्या आतमध्ये करण्याचा मानस आम्ही गाठत आहोत. आमच्या या मागासवर्गीय समितीमध्ये जे आमचे सदस्य आहेत ते मी स्वतः जगदीश मंगल गायकवाड उपमहापौर, त्याच्यानंतर एकनाथ रामदास गायकवाड नगरसेवक, प्रकाशचंद्र बिनेदार नगरसेवक, आरती केतन नवगरे नगरसेविका, संतोषी संदीप तुपे नगरसेविका, महादेव जोमामध्ये नगरसेवक, त्याचप्रमाणे विद्याताई मंगल गायकवाड नगरसेविका, त्याचप्रमाणे पनवेलच्या महापौर कविता किशोर चोतमल या ह्या देखील नगरसेविका विद्याताई आणि कविता किशोर चोतमल या दोघीही या ठिकाणी ओपन मतदारसंघातून आलेले आहेत, परंतु त्यांचाही सातत्याने पाठपुरावा या गोष्टीला आहे. महापौरांचाही पाठपुरावा सातत्याने या गोष्टीकडे आहे. आणि म्हणून एकूणच या समाजामधले आनंदाचं वातावरण आज द्विगुणित होत आहे आणि याचा सर्व श्रेय सभागृह नेते परेश ठाकूर यांना जाणार आहे, यांना देतो. कारण परेश ठाकूर आणि सभागृहातील सन्मान्य सगळे नगरसेवक यांनी एकमताने हे ठराव पारित केलेले आहे. विरोधी पक्षाने देखील आपल्या या ठरावाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि या ठिकाणी आता नव्याने बसलेले सुधाकर देशमुख हे आयुक्त साहेब अत्यंत हुशार आहेत, त्यांचा अभ्यास चांगला आहे. अतिरिक्त आयुक्त सांडवर मॅडम या देखील अभ्यासू आहेत, आणि यांच्या तृप्ती सांडवर मॅडम या अतिरिक्त आयुक्त आहेत आणि आमच्या समितीच्या त्या अध्यक्ष आहेत. आणि मला विश्वास आहे की या लवकरात लवकर ही भूखंड ताब्यात घेऊन या ठिकाणी लोकाभिमुख म्हणजे विद्यार्थ्यांना IAS IPS झाले पाहिजेत याचे प्रशिक्षण या सगळ्या भवनाच्या माध्यमातून या ठिकाणी या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून करण्यात येईल. विद्यार्थ्यांना गरजेचं काय आहे, त्याच्यानंतर ज्या गरीब माणसाच्या खरोखरच घरामध्ये लग्न आहे आणि त्याला हॉल आता परवडत नाही, तर अशा माणसांना हा हॉलचा खूप उपयोग होणार आहे, अभ्यासिका होणार आहे, मेडिटेशन सेंटर होणार आहे. या ठिकाणी याकरिता याची मागणी मी वारंवार केलेली आहे. मी पहिल्याच महासभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो कळंबोली सर्कल आहे तिथं अद्ययावत पुतळा उभारावा अशा प्रकारची माझी मागणी होती. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी दुसरी मागणी की कळंबोलीमध्ये आणि कळंबोलीच्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खारघर किंवा कामोठा, तर कामोठ्याच्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं देखील आपण स्मारक उभारणार आहोत. या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा देखील कळंबोलीला काल आम्ही त्या चर्चेमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि सभागृहाने मंजुरी दिलेली आहे. थोड्याच वेळात थोड्याच दिवसामध्ये तो देखील भूखंड आपण ताब्यात घेऊ आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनाही तर न्याय देऊन आमच्या शेतकऱ्यांचे दलितांचे शोषितांचे आणि ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नखसिकांत स्वीकारले अशा दिबा पाटलांचा भवन जसा नव्या मुंबईच्या धर्तीवर उलव्याच्या धर्तीवर उरांच्या धर्तीवर जसं आग्रिकोली भवन झाले अशा प्रकारचा कालकथित दिवा पाटीलच्या नावाचा भवन उभारण्याचा आमचा मानस आहे आणि तोही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू
आम्हाला विश्वास आहे. आपण हे सगळं का करायचं तर मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की रामशेठ ठाकूर एक शिक्षक होते आणि शिक्षकांनी आज शिक्षक नगरी स्थापन केली, शिक्षण सम्राट झालेले आहे. म्हणून त्यांचा जो विद्यार्थ्यांवर सर्व जातीभिमुख विद्यार्थ्यांवर जो लक्ष आहे तो अत्यंत चांगुलपणाचा आहे आणि म्हणूनच आम्हाला या खुर्चीवर बसण्याचा मान लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी दिलेला आहे. आम्हाला या खुर्चीवर बसण्याचा मान रामदासजी आठवले साहेबांनी दिलेला आहे. आम्हाला या खुर्चीत बसण्याचा मान आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेबांनी दिलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही जो आलो तो सन्मान आणि कायद्याने आम्हाला बसवले ते भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी इथं बसलेलो आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की माझ्या या वरिष्ठांच्या कुठल्याही नेत्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि जनतेच्या देखील विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि जनतेला लवकरच हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर लोकार्पण करण्याच्या भूमिकेत मी आणि माझे सारे सहकारी आहेत. आणि पुन्हा एकदा मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचे सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. जय महाराष्ट्र. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.